TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। येण्यासाठी बॅट्समन तयार होईल प्रीतम परब। यावेळेला एक 58 यॉर्कर पाहायला मिळतो। विशाल चौरसियाचा वेगाचा सौदागर आहे विशाल। पंतनगर बॉईज साठी आपण खेळताना पाहिला तर या वर्षी टीम देखील नावाची चर्चा असते रबर बॉल स्पर्धांमध्ये। ओ हो, एक चांगला बॉल अपील करतोय उमर आणि अखेर एक डॉट बॉल। कडे क्षमता आहे, व्ही शेप मध्ये चांगला तो खेळतो। चांगला स्ट्रोक क्रॅकिंग कव्हरला, कव्हर ड्राईव्ह इथे पेश केलाय परंतु तोपर्यंत रन मिळते एक। नरेपाक स्पोर्ट क्लबच्या वतीने विशालचा हा शॉर्ट बॉल कट केलाय, गली मधून बॉल जाईल थर्ड मॅनच्या दिशेने, एक रन इथे मिळेल आणि असिंग करण्याचा सहसा निर्णय घेतात तो महागडा ठरतोय। इथे बॅटची कडा घेतली, अंपायरने इथे कॉल केलाय आउट आहे निर्णय देतात। शशी साटम देखील तेच सांगण्याचा प्रयत्न करतात उमरला आणि एक चांगला निर्णय महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून सेमी फायनलला दाखल झाले। यावेळेला एक चांगला बॉल अंपायर कडे अपील आणि बॅट्समन आउट। एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये इथे विकेट मिळते। कोरी नंतर सुजित एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये आउट आणि यानंतर ऑन हॅट्रिक असेल विशाल। त्यामध्ये बॅट्समन प्रीतम परब शॉर्ट बॉल, यावेळेला परफ्यूम बॉल नाकाजवळून जातो सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। चांगली बॉलिंग वळतो तसा हा बॉल होता परफ्यूम डिलिव्हरी। यावेळेला चांगली बॉलिंग मिड ऑनला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे रन मिळताना दिसणार नाही बॅट्समन प्रीतमला। आणखीन एक डॉट बॉल, या बॉलवर रन पाहिजे टीमला। प्रीतचा बॉल यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली जाते पॉइंटला, हवेत कॅच ड्रॉप। राऊंड विकेट, पुन्हा एकदा एक ओव्हर पिच बॉल पाहायला मिळतोय परंतु खोदून काढता आलेला नाही अजूनही प्रीतमला। ज्या पद्धतीने बॉलिंग होते एक रन इथे पूर्ण होते, दुसऱ्या रनचा प्रयत्न होता परंतु अखेर थांबवतोय प्रीतम या सिंगल नंतर स्कोरबोर्ड।